पाहूयात महाराष्ट्रातील मुख्य बाजार समितीचे आजचे कांदा बाजार भाव व बेंगलोर बाजार समितीचे आजचे कांदा भाव व त्यानंतर अहमदनगर बाजार समितीचे महत्त्वाची सूचना. सर्वप्रथम पाहूयात कांदा बाजार भाव. पिंपळगाव बसवंत येथे आज कमीत कमी बाजार भाव 551 रुपये क्विंटलपर्यंत होते. सरासरी 801 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 1026 रुपये क्विंटलपर्यंत होते. उन्हाळ कांद्याच्या गोल्टीला कमीत कमी बाजार भाव 351 रुपये क्विंटलपर्यंत होते. सरासरी 675 रुपये क्विंटलपर्यंत होते. जास्तीत जास्त 811 रुपये क्विंटलपर्यंत उन्हाळ कांद्याची गोल्टी पिंपळगाव बसवंत येथे विक्री झाली आहे. त्यानंतर चांदवड येथे कमीत कमी बाजार भाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 856 रुपये क्विंटलपर्यंत येते. उन्हाळ कांद्याची गोल्टी कमीत कमी बाजार भाव चांदवड येथे 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 620 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 800 रुपये क्विंटलपर्यंत येते. उमराणे येथे 11000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 250 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 880 रुपये क्विंटलपर्यंत येते. नागपूर येथे 13000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आज आली होती. कमीत कमी बाजार भाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 650 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 815 रुपये क्विंटलपर्यंत येते. दिंडोर येथे 174 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 581 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 615 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 696 रुपये क्विंटलपर्यंत येते. देवळा येथे 7550 क्विंटलची उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 500 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 865 रुपये क्विंटलपर्यंत येते. मनमाड येथे 4100 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 150 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 702 रुपये क्विंटलपर्यंत येते. मालेगाव मुंगसे येथे 14000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 210 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 610 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 760 रुपये क्विंटलपर्यंत येते. कळवण येथे 7900 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आज आली होती. कमीत कमी बाजार भाव 250 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 675 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 905 रुपये क्विंटलपर्यंत येते. येवला येथे 11000 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 150 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 775 रुपये क्विंटलपर्यंत येते. लासलगाव येथे 13500 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आज आली होती. कमीत कमी बाजार भाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 675 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 825 रुपये क्विंटलपर्यंत येते. सांगली येथे 1342 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 1000 रुपये क्विंटलपर्यंत येते. पुणे येथे 3707 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 400 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 850 रुपये क्विंटलपर्यंत येते. कोल्हापूर येथे 1210 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 300 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 700 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 1000 रुपये क्विंटलपर्यंत येते. मुंबई येथे 3954 क्विंटलची आवक आली होती. कमीत कमी बाजार भाव 600 रुपये क्विंटलपर्यंत येते. सरासरी 850 रुपये क्विंटलपर्यंत येते. जास्तीत जास्त 1100 रुपये क्विंटलपर्यंत येते. त्यानंतर बेंगलोर येथे एक्स्ट्रा सुपर क्वालिटीचे कांदे 1000 ते 1100 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. बिग साईज कांदे 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मुक्कल साईज कांदे 800 ते 900 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. मीडियम कांदे 700 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकले आहेत. गोल्टा 500 ते 600 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. गोल्टी 200 ते 400 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. जोडकांदा 200 ते 300 रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे. कर्नाटकाचा नवीन कांदा आज 1200 पेक्षा कांदा गोण्यांची आवक आली होती. 1200 पेक्षा जास्त कांदा गोण्यांची आवक आली होती. त्याचा बाजार भाव 200 रुपयापासून 1000 रुपये क्विंटलपर्यंत आज त्याला बाजारभाव बेंगलोर येथे मिळाले आहेत. त्यानंतर महत्त्वाची सूचना आहे अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने की दिनांक 10/8/2020 पासून पुढील निर्णय होईपर्यंत कांदा नेला व तसेच इतर व्यापार बंद राहतील याची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. अशा प्रकारची सूचना अहमदनगर बाजार समितीच्या वतीने आहे. अहमदनगर बाजार समिती ही 10 तारखेपासून बंद असणार आहे. तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.